रमजानच्या निमित्तानं राहुरी तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार फसीउद्दीन शेख आणि पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीची बैठक पार पडली. यावेळी मुस्लिम समाजाचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये हजर होते. त्यांनी अनेक मागण्या यावेळी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. मात्र सद्य परिस्थितीचा आढावा घेता या लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आलाय. मुस्लिम समाजानं घरामध्येच नमाज पठण करावं, एकत्र गर्दी करू नये असं आवाहन तहसीलदार फसीउद्दीन शेख यांनी केलं. माननीय केंद्रीय मंत्री अल्पसंख्याक मंत्री भारत सरकार यांनी काही दिशानिर्देश दिले होते, काही अटी उशर्ती त्या ठिकाणी सूचना त्यांनी केलेल्या होत्या, त्याचा सुद्धा उहापोही आजच्या बैठकीमध्ये करण्यात आला. त्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे का राज्य शासनाने केंद्र शासनाने ज्या काही सामाजिक विलगीकरणाचे म्हणजे जे सोशल डिस्टन्सिंगचे जे काही नियम घालून दिलेले आहेत त्याचं कोणत्याही प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी बाधा येणार नाही याचा आपल्याला कटाक्षाने ते लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर जी दुसरी गोष्ट असणार आहे का रमजान महिन्यामध्ये आपल्याला जे काही नमाज पठण असेल, तरावी असेल किंवा इफ्तार असेल यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये एकत्रित येण्याची परवानगी त्या ठिकाणी नाही. प्रत्येकाने आपापल्या घरी उपस्थित राहून आपल्या घरामध्ये जे कुटुंब असणार आहे आपल्या घरामध्ये त्यांच्यासोबतच आपल्याला नमाज पठण, तरावी आणि जे काही इफ्तार रोजा वगैरे आहेत ते करायचं आहे. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी असं आढळलं होतं की एखादं जर अपार्टमेंट असेल तर त्या अपार्टमेंटमध्ये सगळे लोक बरेचसे कुटुंब छतावरती एकत्रित येऊन त्या ठिकाणी नमाज पडल्याचं पण निदर्शनास आलेलं आहे. मी राहुरीतील सर्व नागरिकांना ही पण विनंती करू इच्छितो की शासनाने अशा गोष्टीवरती सुद्धा निर्बंध लावलेला आहे, कारण जे लॉकडाऊनचा उद्देश आहे आपला तो याच्यातून साध्य होणार नाही. त्यामुळे सगळ्यांना विनंती राहील का आपापल्या घरामध्येच आपल्याला जे काही आपली विधी आहे, नमाज आहे, तरावी आहे, इफ्तार आहे हे सुद्धा आपल्याला आपल्या घरातच राहून करायचं आहे. काही मुलांची काही अदानाशी संबंधित काही मागणी या ठिकाणी होती, विनंती होती का अदान करण्याची परवानगी द्यावी, तो निर्णय मात्र माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी माननीय पोलीस अधीक्षक साहेब जे घेतील तो मात्र आपल्या तालुक्यासाठी लागू राहील. मी फक्त येणाऱ्या कालावधीसाठी सर्वांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा देतो आणि कोरोना विषाणूसाठी आजपर्यंत आपण जे सहकार्य केलेलं आहे येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा आपण अशाच पद्धतीने सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जो काही आपण त्याग करतोय आणखीन थोडासा त्याग आपण जर केला तर निश्चितच त्याचा जो काही फायदा असेल आपल्याला भविष्यामध्ये निश्चितच भेटणार आहे. तर आम्ही प्रशासनाला सर्वतोपरी मदत करणार असल्याचं यावेळी पत्रकार आयुब पठाण यांनी समाज भावना व्यक्त करताना सांगितलं. रोजा सोडण्याच्या वेळेस संध्याकाळी आणि रोजा धरण्याच्या वेळेस दोन्ही वेळेस अजानची परवानगी द्यावी आणि ती अजान फक्त नेमून दिलेल्या व्यक्तीच पूर्ण महिनाभर देईन अशी आम्ही त्यांना विनंती केली होती. त्यानुसार माननीय तहसीलदार साहेब शेख साहेब आणि देशमुख साहेब यांनी आमची मागणी ऐकून घेतली आणि त्यावर निर्णय देताना सांगितलं की शासन जो निर्णय देईन त्या पद्धतीने जो निर्णय शासनाकडून येईल त्या पद्धतीने आपल्याला परवानगी अथवा दिली जाईल किंवा नाही दिली जाईल या संदर्भात त्यांनी आम्हाला सर्व समाजाच्या ट्रस्टी आणि मौलानांना समजून सांगितलेलं आहे. जेणेकरून परवानगी द्यावी अशी मी सर्व समाजाच्या वतीने विनंती करतो. परंतु आज देशात कोरोनाचे व्हायरस इतके वाढत चाललेले आहेत की देशासमोर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यासमोर फार मोठा प्रश्न पडलेला आहे. शासनही त्या बाबतीत अतिशय जागरूकपणाने काम करत आहे आणि काही बाबतीत तर आपण अतिशय सक्षम झालेलो आहे या कोरोनाच्या युद्धामध्ये त्याला प्रतिकार करण्यासाठी. परंतु पुढेही परिस्थिती कशी होईल याची आपल्याला काही सांगता येत नाही, त्यामुळे जरी आम्हाला परवानगी नाही दिली तरी आम्ही सर्व शासनाचे जे ध्येय धोरण नियम असतील आरोग्याच्या दृष्टीने सिक्युरिटीच्या दृष्टीने त्याला सर्व मुस्लिम समाज आम्ही एकोप्याने सहकार्य करू अशी मी सर्व समाजाच्या वतीने सांगतो. या बैठकीसाठी मौलाना मुफ्ती अफजल, मौलाना कमरे आलम, मौलाना मुजम्मिल, मौलाना जाकीर पठाण, गालिब शेख, पत्रकार आयुब पठाण, नगरसेवक मुज्जूभाई कादरी, उबेदभाई बागवान, मुक्तारभाई इनामदार, आरिफ इनामदार, जाकीर खान, रज्जूभाई शेख, राजूभाई वायरमन, अबरार सौदागर यांची उपस्थिती होती. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.